सुख आणि आनंद ज्या परमात्म्याच्या संगती धरल्यास भ्रांतीचा समूळ नाश होऊन निश्चिंती होते अशा परमात्म्याचे चिंतन करून त्याच्या चरित्राचा उच्चार कीर्तनात केला जातो. त्यामुळे सुख आणि आनंद देणारे काल्याचे कीर्तन असते, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव यांनी मुळाने येथील कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सांगितले. तसेच आपल्या महाराष्ट्रात संतांची भूमी आहे, भगवान कृष्ण भगवान यांना भक्त पुंडलिकांसाठी पंढरपुरात स्वतः यावे लागले, म्हणून आपण सुद्धा आई वडिलांना दैवत मानले तर देव स्वतः आपणास नक्की भेटेल, पण आपणही पुंडलिकासारखी सेवा केली पाहिजे, असेही हबप युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागात व्यसनमुक्तीचे धडे देत मुळाने गावात कीर्तन महोत्सव गेल्या 5 वर्षापासून साजरा करण्यात येत आहे. त्यात आज संगमनेर येथील योगेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुळाने गावात सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी नाशिक व महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सागर महाराज दिंडे, जयश्री महाराज तिंकडे, संग्रामबापू भंडारे, भजनी मंडळ आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व भक्तगण उपस्थित होते. प्रसाद देतो पंढरीनाथ, देवाच्या संगतीत गेल्याशिवाय काला मिळू शकत नाही, संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय काला मिळू शकत नाही. आपण भाग्यवान आहोत, काल्याचा प्रसाद मामा सर्वांना प्राप्त होतोय. काल्याचा प्रसाद जीवनामध्ये मिळणं म्हणजे जीवनातील दुःख नाही असं होणार. प्रसाद आहे सर्व दुःखांना, असा माणूस नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. जो तो दुःखानं हुरपळलेला आहे, जन्माला आल्यापासून दुःख भोगतोय तर मरेपर्यंत दुःखच भोगतोय. जन्माला येण्याच्या अगोदर पासून दुःख भोगतोय, बरोबर आहे का? पोरग जन्माला आल्यावर दुःख आहे का? नाही नाही, मग येण्याच्या अगोदर दुःख आहे. महाराजांचा पुरावा आहे, काय सांगू गर्भीच्या यातना. आईच्या गर्भामध्ये जीव असतो तिथं सुद्धा दुःख आहे. तिथं एअर कंडिशन बंगला नाही, तिथून दुःखाला सुरुवात आहे. जेव्हा जीव बाहेर येतो, बाहेर आल्याच्या नंतर तिथं काय सुख आहे का? नाही नाही, किती दुःख. या कार्यक्रमासाठी कळवण, दिंडोरी, चांदवड, निफाड, देवळा तालुक्यातील हजारो भाविकांनी दर्शन व कीर्तनाचा लाभ घेतला. नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यात एक छोटस गाव मुळाने म्हणून या गावामध्ये आम्ही हरिनाम सप्ताह हे जवळजवळ पूर्वीपासून आम्ही ते करत आलोय आणि आता पण ते चालूच आहे आणि ते आम्ही पुढे पर्यंत चालूच ठेवणार आहेत. तर मला असं वाटतं ह्या हरिनाम सप्त्यातून आम्ही म्हणजे जवळजवळ सर्व खेड्यापाड्यातले लोक हरिनाम सप्त्याचा आम्हाला खूप वेळ लागला. तसं म्हणजे आम्हाला जे संत लोक लागलेत ते आमच्या जवळपासच्या एका संगमनेर गावातून योगेश महाराज हे त्यांचं नाव आहे आणि त्या महाराजांच्या याच्यातून आम्हाला शिकायला भेटलं का हरिनाम सप्ताह कसं करता, त्याच्यातून लोकांना काय ज्ञान मिळतं आणि त्याशिवाय लहान मुलांना कसं आपण घडवायचं हे मला वाटतं का आम्ही या सप्त्यातून शिकणार आहेत. आपण भारतासारख्या देशामध्ये जन्माला येणं खऱ्या अर्थाने हे भाग्यवंताचंच लक्षण आहे, कारण भारत खंडेनारदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आहे. आपण भारतासारख्या देशात जन्माला आलो त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच महाराष्ट्राच्या भूमीनं ज्ञानोबा तुकोबांसारखे संत आम्हाला दिलेत, म्हणून आम्ही सर्व भाग्यवान आहोत. आणि याच संतांची परंपरा आहे, प्रत्येक युगामध्ये देवप्राप्तीची साधनं वेगळी होती. प्रत्याय ध्याय ते विष्णू, त्रेताय भजते मखय, द्वापार परिचर्यायाम आणि कलयुतो खरी कीर्तन. कलियुगामध्ये दुसरी साधना करण्यापेक्षा महाराज संतांनी सांगितलं की करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कलियुगामध्ये देवाचं कीर्तन करावं आणि कीर्तन केल्याचा फायदा. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देन भेटी. या कलियुगामध्ये कीर्तन केलं तर देवाची प्राप्ती होती असे संतांचे पुरावे आहेत आणि त्याच उद्देशानं आम्ही या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करतो. श्री क्षेत्र मुळाने या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताची सांगता या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने आताच नक्की झालेली आहे. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी श्यामराव सोनवणे, दिंडोरी.